नगरचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक मधुकरराव सरोदे, अरविंद कंटाळे, गोविंद पवार, गजानन महाजन, बालाजी महाजन, सुलतान पठाण, शंकर वाडकर, तामसा तालुका, हदगाव, जिल्हा नांदेड. नमस्कार, मी चैताली, आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहू त्याच्या ठळक घडामोडी. ज्यांनी मुंबईतल्या उत्तर भारतीयांवर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला त्यांना आम्ही त्यांची जागा दाखवली असे वक्तव्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला टोला लगावला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता प्रांतवादाचे राजकारण सुरू होत आहे. मुंबईत नुकताच उत्तर प्रदेश दिवस साजरा करण्यात आलाय. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आम्ही त्यांची जागा दाखवली आहे असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलंय. यामुळे आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जाते. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रांतवादावरून राजकीय पोळ्या भाजण्याचे काम पक्ष करीत आहे. मुझे इस बात की भी खुशी है, पिछले 4.5 वर्षों में इस महाराष्ट्र में हमारी सरकार आने के बाद कुछ लोग जो पहले सांप्रदायिकता फैलाते थे, हमारे जानबूझकर उत्तर भारतीय हमारा जो समाज है उसको डराने की धमकाने की कोशिश करते थे, लेकिन पिछले 4.5 सालों में किसी ने धमकाने की कोशिश नहीं की, और अगर किसी ने कोशिश की तो उसको उसकी जगह हमने दिखाई. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील उपस्थित होते. महाराष्ट्र व उत्तर भारतीय हे भाऊ आहेत. आमचे सरकार सत्तेत आल्यापासून उत्तर भारतीयांवरील हल्ले थांबले, तसे हल्ले करणाऱ्यांना आम्ही त्यांची जागा दाखवली आहे असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलंय. यामुळे आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जाते. 2014 निवडणूक वचननाम्यात धनगर समाजाला आरक्षण देण्याचे नमूद केले होते, मात्र सत्तेत आल्यानंतर वचननाम्याकडे दुर्लक्ष झाले. याची जाणीव करून देण्यासाठी धनगर समाजाचे 400 बांधव घोडेस्वारी करत मुंबईच्या दिशेने रवाना झाले. सत्तेत येण्यापूर्वी भाजप सरकारने धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र सत्ता संपत आली तरी हे आश्वासन पूर्ण न झाल्याचे दिसून आले. याचीच आठवण करून देण्यासाठी धनगर समाज रस्त्यावर उतरलाय. मुंबईला नाही पण 111 घोडे होणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक धनगराच्या गावातून एक घोडा, एक गाडी आणि 11 तरुण युवक निघणार आहे. दरम्यान हिंगोलीतील मैदानात शिवसेनेचे नेते अशोक नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू करण्यात आले असून हे धनगर समाज बांधव घोडेस्वार करत हिंगोलीहून मुंबईच्या दिशेने आगेकूच झाले. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने ही बस थेट दुकानात घुसल्याची घटना बदलापूर येथे घडली. मात्र अपघातादरम्यान विद्यार्थी खूप घाबरले. येथे ड्रायव्हर अपघातानंतर फरार झाला असून या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने ही बस थेट दुकानात घुसल्याची घटना समोर आली असून ही घटना बदलापूर येथील गणेश चौकात घडली आहे. या अपघातादरम्यान कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी यावेळी विद्यार्थी घटनेदरम्यान भयभीत झाले, मात्र अपघातादरम्यान बस चालक घटनास्थळावरून फरार झाला. स्थानिकांनी तातडीने विद्यार्थ्यांना बसमधून उतरवत बाजूला केले. सुदैवाने दुकानाच्या शेजारी असलेल्या विजेच्या खांबामुळे व दुकानाला लावलेल्या लोखंडी जाळीमुळे बस थांबल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र या संपूर्ण अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून नेहमी वर्दळ असणाऱ्या गणेश चौकातील रस्त्यावर वर्दळ नसल्याने मोठा अपघात टळला. या शो साठी संपूर्ण चित्रपट गृह सजवण्यात आले असून पहाटे 4:30 वाजता पूजा करण्यात आली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुधाने अभिषेक करण्यात आला. या शोचे उद्घाटन चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी केले असून गृहताशाच्या पथकाच्या गजरात ठाकरे या चित्रपटाला सुरुवात झाली. पण जे काही आम्ही काम केलेलं आहे तो सगळ्यात फायनल दिवस आज आलेला आहे आणि आज फर्स्ट डे फर्स्ट शो बघायला सगळ्या बाळासाहेबांच्या चाहत्यांबरोबर इथे मी उपस्थित राहिलो आहे आणि प्रचंड आनंद आहे, मनात दागदुख आहे, लोकांना आपलं काम कसं वाटतंय. गेली 4 वर्ष एकत्रित सत्ता उपभोगणारे सत्ताधारी एकमेकांना
ताशेरे ओढण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीये. याचाच प्रत्यय पिंपरी चिंचवड येथील एसटी विश्रामगृह नूतनीकरणाच्या उद्घाटनावेळी आला. विकासावर आधारित सुविचार पाहून लिहिणारा मोदीचा माणूस दिसतो अशी उपरोधात्मक टीका परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे. पिंपरी चिंचवड येथील वल्लभनगर एसटी आगारातील नूतनीकृत विश्रामगृहाचे उद्घाटन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान परिवहन मंत्री दिवाकर रावते हे इमारतीची पाहणी करत असताना एका भिंतीवर व्यसनाचा करुधिकार विकास योजनांना लावू हातभार असा सुविचार पाहून रावते यांनी व्यसनाचा करुधिकार जगवण्याचा करु आधार असं लिहायला हवे असे यावेळी म्हणाले. सांगतानाच 12 लोकांचा जीव घेतलेला संतोष माने वेडा ठरल्याने त्याची फाशी रद्द केली. यामुळे दारू सोडणारा विकास कसं करणार, तर हा मोदीवाला माणूस दिसतोय अशी उपरोधात्मक टीका परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली. आमच्या आम्ही करतो लायन्स क्लबला कसं असतं, एक समाज कार्य केल्याचा त्यांना आनंद असतो, त्याच्यातून त्यांनी ते केलेलं आहे. खाजगीकरणाचा वगैरे काही संबंध नाही, ते मेंटेन मॅनेज आमचं आहे तसंच चालणार. फक्त काही वस्तूमध्ये त्यांनी फेरफार करून आम्हाला दिले, त्याच्यामध्ये 60% खर्च त्यांचा आहे, 40% खर्च आमचा आहे. पासून ते एक काय ते BOTचं एक भानगड होती, कोणी आपला यायचा पैशावाला, आम्ही तुमची जागा रिकाम आहे, दुकानं सगळं बंद केलं आहे, BOT वगैरे सगळं बंद केलं आहे. मिस्त्री महामंडळ सगळं आता डेपो नवीन बांधायला घेते, वर्षानुवर्षे काही फरक पडले नव्हते, त्यामुळे आता आमच्या जवळजवळ 200 ते 225 प्रकल्प म्हणजे पाईपलाईनमध्ये आहेत आणि त्यातले आता 80 चालू झालेले आहेत. पिंपरी चिंचवड येथील वल्लभनगर बसस्थानकात एसटी कर्मचाऱ्यांसाठी विश्रामगृह बनवण्यात आले, मात्र यामध्ये अनेक त्रुटी असल्याचे सांगून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी याबद्दल नाराजगी व्यक्त केली. वल्लभनगर येथील एसटी कर्मचाऱ्यांसाठी विश्रामगृह बनवण्यात आले असून याचे कंत्राट या संस्थेला देण्यात आले, मात्र एकंदरच या विश्रामगृहाचे काम पाहता याबद्दल दिवाकर रावते यांनी अनेक त्रुटी काढत नाराजी व्यक्त केली. एसटी कर्मचाऱ्यांना विश्रामगृहाची व्यवस्था करण्यात आली, मात्र यात त्यांना योग्य त्या सोयी सुविधा नसल्याचे यावेळी ते म्हणाले. आराम करण्यासाठी बेडची व्यवस्था आहे, मात्र तिकीट बुकिंग मशीन साठी तसेच मोबाईल चार्जिंगची सुविधा नाही. कर्मचाऱ्यांना कपडे वाळत घालण्यासाठी व्यवस्था करण्यात आली नसल्याचेही ते या कार्यक्रमा दरम्यान म्हणाले. त्याला चार्जिंग पॉइंट द्यायचा आहे, कारण मोबाईल शिवाय सुचत नाही, आणि माणसाला आता शांत करायचं असेल ना तर चार्जिंग पॉइंट द्यायचं, आणि तो हातात मोबाईल घेऊन तिथे पडला ना की मग वाच नको त्या बात्या मारत नाही. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज. हदगाव हिमायतनगरचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छुक मधुकरराव सरोदे, अरविंद कंटाळे, गोविंद पवार, गजानन महाजन, बालाजी महाजन, सुलतान पठाण, शंकर वाडकर, तामसा तालुका हदगाव जिल्हा नांदेड. उस्मानपुरा परिसरात
अपार्टमेंट मध्ये अनधिकृतरित्या गर्भलिंग चाचणी केंद्र चालवणाऱ्या डॉक्टरला मनपा आरोग्य विभागाने सापळा रचत रंगे हात पकडले. डॉक्टर सूरज राणा असे आरोपीचे नाव असून त्याच्यासोबत 5 ते 6 जणांना उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली. डॉक्टर सूरज राणा या आरोपीचा एका अपार्टमेंट मध्ये अनधिकृत गर्भलिंग निदान करण्याचा गोलकधंदा सुरू होता. यासाठी प्रत्येक चाचणीसाठी तो 15,000 रुपये फी आकारत असे. या विरोधात मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर यांच्याकडे दिलीप ताईकराव यांनी तक्रार केली असता आरोग्य विभाग पथकाने सापळा डॉक्टर राणा याला गर्भलिंग चाचणी केंद्रावर रंगे हात पकडले. यावेळी सिल्लोड येथील एका महिलेची गर्भलिंग चाचणी झाली असल्याची माहिती संबंधित महिलेने पथकाला दिली. या प्रकरणी पोलिसांनी डॉक्टर सूरज राणा यांच्यासह एक रिक्षा चालक व दवाखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई मनपाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर, अमर ज्योती शिंदे, सविता उबाळे तसेच शासनाचे विधी सल्लागार व PCPNTD सेलच्या डॉक्टर रश्मी शिंदे, समाजसेविका डॉक्टर रश्मी बोरीकर या आदींच्या पथकाने केली आहे. डॉक्टर सूरज सूर्यकांत राणा जे BHMS डॉक्टर आहेत, शहरामध्ये पीर बाजार म्हणून एक भाग आहे त्या ठिकाणी एका अपार्टमेंटमध्ये ते आई वडिलांसोबत राहत. कोणालाही संशय येणार नाही, अगदी फ्लॅटमध्ये आई वडिलांसोबत राहत असताना काही दलालांच्या माध्यमातून रुपये 15,000 रुपये घेऊन अशा प्रकारची चाचणी, गर्भ चाचणी करून ते त्या ठिकाणी त्या संबंधित महिलेला पोटात असलेलं बाळ पुरुष आहे, मेल आहे की फिमेल आहे याची ती माहिती द्यायची. पुढचं काय होतं ते मला त्या ठिकाणी सांगणं योग्य नाही, परंतु त्याही पुढचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न होईल. त्या ठिकाणी आमचं डॉक्टर पाडळकर मॅडम आहेत, त्यांची सर्व टीम आहे. आमच्या महिला बालकल्याण समिती सभापती आदरणीय मधुरता अद्वंत आहेत, स्वतः तक्रारदार आमचे पायकराव आहेत, आमच्या काळविटते त्यांच्या टीममध्ये आहेत. एक सोशल जबाबदारी म्हणून त्यांनी हे काम या ठिकाणी केलेलं. गर्भलिंग निदान चाचणी होती असं आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली. दिलीप जी दिव्या मराठीचे जे आहेत त्यांनी आम्हाला सापळा रचून इथे तपासणी केली तर आम्हाला ते घडत असल्याचं आढळलं. आता त्यानुसार पुढील कारवाई सुरू. ओके, नाव मॅडम. डॉक्टरने किती गर्भलिंग निदान चाचण्या केल्या व यातून काही गर्भपातही झालेत का याचा तपास पोलीस करत आहे. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या. हदगाव हिमायतनगरचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छुक मधुकरराव सरोदे, अरविंद कंटाळे, गोविंद पवार, गजानन महाजन, बालाजी महाजन, सुलतान पठाण, शंकर वाडकर. तामसा तालुका हदगाव जिल्हा नांदेड.